आपल्या सोबत आहे डॉक्टर संदेश खोब्रागडे, आपण एक फिजिशियन आणि जनरल सर्जन आहात. सर, नेमकं आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ की हे जे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की जे पेशंट आहे ओपीडीला येण्याला टाळत आहे, बरोबर, त्याचं मुख्य कारण असं आहे की आता लोक घरी बसलेले आहे, वर्क फ्रॉम होम सुरू आहे, अशात विविध प्रकारचे आजारांनी ते ग्रस्त आहे. याबद्दल तुमची काय एक अनालिसिस आहे त्याबद्दल तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा. सगळ्यांना माहितीच आहे की कोरोना हा आजार, जसं दवाखान्यात यायला पेशंट लोक घाबरत आहेत, का बरं, कारण की सोशल डिस्टन्सिंग, गर्दी, कोणता पेशंट कसा असेल, कोणता पेशंट कोरोनाचा असेल, याच्याबद्दल कोणाला काही कल्पना नसते, त्याच्यामुळं पेशंट लोक दवाखान्यात यायला घाबरतात. दुसरं महत्त्वाचं, कोरोना झाल्यानंतर म्हणा किंवा आजचा जो आत्ता एरा आहे, कोविड एरा, याच्यामध्ये घरी राहून लोकांच्या डायटरी हॅबिट्स बिघडलेल्या आहेत, तसंच खाण्यापिण्याची सवय, झोपण्याचा वेळ, मोबाईलमध्ये बघण्याचा इंटरेस्ट, टी व्ही बघण्याचा इंटरेस्ट, एका ठिकाणी बसून राहणे, अशा गोष्टींमुळे लोकांना पोटांचे आजार, मूळव्याधांचे आजार, संडासच्या ठिकाणचे आजार, लठ्ठपणा, एन्झायटी, या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. मूळव्याध होण्यामागे हेच एक स्पेशालिटी असं असतं की एकाच ठिकाणी बसणे, अतिप्रमाणात अतिजेवण करणे, एक्सरसाइजचा अभाव, झोप न होणे असले काही कारणं असतात, पोट साफ न होणे. आज मी दवाखान्यात बघत असताना की 10 पैकी 7 पेशंटमागे लोकांचे पोटं खूप खराब आहेत, लोकांना गॅसेस जमा होतात, पोट साफ होत नाही, हाच या घरी राहून लोकांमध्ये जो आजार उत्पन्न होत चाललेला आहे, तो आज मला ओपीडीमध्ये पोस्ट कोविड, म्हणजे पोस्ट कोविड म्हणा किंवा कोविडच्या पिरियडमध्ये म्हणा किंवा या काळामध्ये म्हणा, हे दिसून येत आहे. पुन्हा मानेचे आजार, कमरेचे आजार, हे सुद्धा जास्त प्रमाणात दिसून येत आहे. जसं आपण सगळ्यांनाच माहिती आहे, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलोसिस नावाचे आजार इथे उत्पन्न होत चाललेले आहे. तसेच भीती, कोरोनाची भीती, संक्रमणाची भीती, याच्यामुळे असं झालं, थोडंसं काहीतरी झालं तरी पेशंटला मनात भीती, थोडीशी शंका आली कोविडची भीती की मला तर झालेलं नसेल ना, अशा प्रकारच्या भीती पेशंटच्या मनात उत्पन्न व्हायला लागल्या आहेत आणि याचे पेशंट ओपीडीमध्ये जास्त दिसत आहे. तर आपल्याला आता तर ठीक आहे, आता हळूहळू कोरोना सेटल डाऊन होत चाललेला आहे, पण इथून जर आपण दुर्लक्ष झालं तर या आजारांचं प्रमाण भविष्यात जास्त वाढेल. पोटांचे विकार, मानेचे विकार, मनातली भीती, नॉर्मल व्यक्ती असणारा व्यक्तीसुद्धा भीत जात असतो, तर असले आजार वाढत जातील आणि आपल्याला रुग्णांची संख्या कोरोनापेक्षा बाकी या रुग्णांची संख्या वाढताना दिसेल. खोब्रागडे साहेब, आपण काय बोलणार की आता जे प्रोफेशनल लोक आहेत ज्यांची बैठी जीवनशैली आहे, बिलकुल आता बाहेर लोक निघत नाही आहे, पाशात त्यांना बघितलेलं मूड व्याध पुष्कळ होत आहे, ते प्रॉब्लेम सुरूच झालेले आहे, कोणाला कोंब येणे, खास सुटणे, इव्हन फिशर येणे, या व्याधीं ते ग्रस्त आहे. असे जे लोक आत म्हटलं, जे दुर्लक्ष करतात आपलं जीवनशैलीला आणि ज्यादा मसालेचे चीजे खातात, कार्बोहायड्रेट्सचे जास्त सेवन करतात, अशा लोकांना आपण काय उद्देशून म्हणणार, काय सल्ला देणार त्याबद्दल? माझा सरळ स्पष्ट सल्ला आहे की नित्य नियमाने जेवण करणे, मसाल्याचे पदार्थ न खाणे, कमीत कमी 3 ते 4 लिटर पाण्याचं सेवन करणे, झोप कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेणे, प्राणायाम, योगा याचा वापर जास्तीत जास्त करणे, सूर्यनमस्कार सर्वात उत्तम, कारण की शरीराच्या सर्व हालचाली सूर्यनमस्कारमध्ये होत असतात, जेवणामध्ये मूठ, मूंग, बरबटी याचा वापर जास्त करणे, हिरव्या पालेभाज्यांचा वापर जास्त करणे, सलाद, गाजर, बीट, काकडी, ज्याच्याने पोटांचे विकार होणार नाहीत, डायजेशन सिस्टम उत्तम राहील, बैठा जरी काम झालं तरी पोट पचन व्हायला सोपी जाईल, हे पदार्थ मी सल्ला देईल की रुग्णांनी जास्तीत जास्त प्रमाणात किंवा नॉर्मल जीवनशैलीमध्ये या पदार्थांचं सेवन करणे. सर, अशी आपण यंगेस्टर्स आपण बघितलेले जे घरी स्ट्रेचेबल एक्सरसाइज करत नाही आहे, बरोबर, नुसतं जंक फूड जास्त सेवन करत आहे आणि इव्हन आपण बघतोय कोल्ड ड्रिंक्स पण जास्त घेत आहेत, त्यावर त्यांच्या असं त्यांच्या किडनीवर पण पडतो आहे, बरोबर, आणि सोडियमचा जास्त वापर, सोडियमचा वापर जास्त होतो, किडनीवर परिणाम करतो, आतड्यांच्या हालचाली मी रोजच बघतो. आताही 1-10 मिनिटापूर्वी एक रुग्णाला मी बघितलं, 15 दिवसापासून पोस्ट कोविड नंतर घरच्या घरी सुट्ट्या आहेत, आराम करतोय, तर काही खाल्लं की संडासला जाणं, हा जो लक्षण असतं हे आतड्यांच्याच आजाराचं एक लक्षण आहे, त्यामुळं
आत्यांच्या हालचाली कमी व्हायला लागल्यात, एक्सरसाइजचा अभाव असल्यामुळं, पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे, घरच्या घरी राहिल्यामुळे पाण्याचं प्रमाण शरीरातलं कमी झाल्यामुळे आतड्यांचे आजार, किडनींचे आजार हे व्हायला लागले आहेत. याच्यासाठी पाण्याचं प्रमाण शरीरात जास्त असणं हे आवश्यक आहे. सर, आपण बघतो की जे पोस्ट कोविड पेशंट जे आहेत ते कॉम्प्लिकेशन इतके वाढलेले, त्यांना उच्च रक्तदाब वाढलेला आहे, त्यामुळे त्यांना स्ट्रोक होण्याची पण चान्सेस आहेत भरपूर. म्हणजे आजकाल भीती आणि कोविडमध्ये वापरण्यात आलेल्या काही औषधी असतात, रक्तपातळीच्या औषधीसुद्धा वापरल्या जातात, त्यामुळं या उच्च रक्तदाब होण्याचे आजार जो आहे तो वाढत चाललेला आहे. तर याच्यासाठी आपल्याला स्पेशल प्राणायाम, योगा, स्ट्रेस, एन्झायटी हे दूर करणे गरजेचं आहे. यासाठी कोविडमध्ये आपण बघितलं फायब्रोसिसचे पण प्रॉब्लेम पुष्कळ वाढत आहे. हो, त्याच्यासाठी फुफ्फुसमध्ये आणि पोकळात ते जाऊन बसलेले आहेत, दडून बसलेले आहेत, तर त्या आता ते मुक्त झालेले आहे कोरोनामधून, बरोबर, तरी त्यांना त्यांचे अवयव दुखत आहे, शरीरात पेन आहे, या प्रकारे व्याधी सुरू आहे. बरोबर, पोस्ट कोविडमध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स, आजार सुरू झालेले आहेत. त्याच्यासाठी ज्या शरीरात बदल झालेले आहे कोरोनामुळे, ते बदल टाळण्यासाठी म्हणून काही पोस्ट कोविड एक्सरसाइज आहेत, त्या करणे गरजेचं आहे. फुगा फुगवण्याचा व्यायाम करणे, ब्रीदिंग एक्सरसाइज, लांब श्वास धरून ठेवणे, चालणे, 5 मिनटं चालणे, अशा पद्धतीचे एक्सरसाइज करणे गरजेचं आहे. आपले हे जे खोब्रागडे क्लिनिक जे आहे, बरोबर, इथे कशा प्रकारचे आपण अद्याप सेवा उपलब्ध आहे पेशंटसाठी, त्याबद्दल सांग. इथे मूळ व्याध, बगंदर, फिशर असल्या पद्धतीचे पेशंट जास्त प्रमाणात बघितले जातात. जर लोकांना काही पाईल्स संबंधी काही समस्या असेल तर त्यांनी आपल्या खोब्रागडे क्लिनिकमध्ये येऊन संपर्क करावा. बिलकुल, त्यासाठी तुम्ही इथला ॲड्रेस सांगा. खोब्रागडे पाईल्स क्लिनिक हा माझा स्वतःचं क्लिनिक आहे. याचा पत्ता असा आहे की व्यंकटेश नगर, नंदनवन, KDK कॉलेज रोड, संताजी क्लिनिक किंवा खोब्रागडे क्लिनिक या नावाने प्रसिद्ध.